महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा, तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? आता नुसतं बटन दाबायचं आणि गोधड्यात येऊन झोपायचं. कमळाकडं बटन दाबायचं नाही तर एक विषय बंद होणार आणि आपला भाकरी तुकडा भी बंद होणार. पूर्वीचं इथलं काँग्रेसचं आमदार म्हणजे कसं आहे, ते बहिराय, मुकाय, आंधळाय, पांगळाय, त्याला बोलायला येत नाही, चालायला येत नाही, ऐकायला येत नाही, तरी म्हणतंय मला विकास करायचा आहे. कसला विकास? माती मुरुम खायचा आहे का? त्याला विचारा, अरे काय गावामध्ये माझा दौरा झाला, तिथलं रस्त मी बघितलं, एवढं सुंदर रस्त आहे, रस्त्यावर तूप सांडावं आणि दोन्ही हातानं भरून घ्यावं. अरे रस्त्यात खड्डा आहे का? खड्ड्यात रस्ता आहे, कळायला मार्ग नाही. अरे तुम्ही गावगड्याला प्याला पाणी दिलं नाही, रस्ते दिलं नाही, पण गोपीचंद पडळकर नावाचा वाघ उभा राहायला आला आणि उमदिला आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली 2000 एकरावरती MIDC मंजूर केले, 2000. आणि तुम्ही काय केलं? जतचा साखर कारखाना विकून टाकला. अरे कारखाना कुणाचा? जत मधल्या शेतकऱ्याचा. घेतलाय कुणी? ज्याला रोज मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडतं त्याला इथं पोरग उभा करायचं होतं, पण त्याच्या लक्षात आलं की पोरग आपलं लगेच आउट होईल, म्हणून त्यानं पळ काढला. आणि म्हणून आता सगळे गोपीचंदच्या मागे लागली. पण मी आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी यांचं अभिनंदन करतो. या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मानानं उभा केलं. अरे पहिली कर्जमाफी ही देवेंद्रजीने दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला. एवढ्यावर हे थांबले नाहीत तर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला दर वर्षाला 12000 दिलं. आता परत साहेबांनी सांगितलं 12 चं 15000 करतोया. तेवढ्यावर साहेब थांबले नाही. साहेब म्हणले शेतकऱ्याला 7.5 HP पर्यंत मोटारीला ईज फुकट. आता नुसतं बटन दाबायचं आणि गोधड्यात येऊन झोपायचं. लाईट बिल येणार नाही. अरे आम्हाने 15000 दिलं, लाईट फुकट दिली, दुधाला 7 रुपये प्रति लिटर अनुदान दिलं. एवढ्याव साहेब थांबलं नाही. साहेबाच्या लक्षात आलं की लाडक्या बहिणीला भी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून आता महिन्याला 1500 द्यायला लागले. आता परत अजून वाढ करणार आहेत, म्हणजे महिन्याला 2100 येणार आहेत. पण गड्यानो तुम्हाला मी सांगतो, तिने ठरवलंय महिन्याला 2100 द्याचं, बायकोला गोड बोलायचं. जर तुम्ही तिला म्हणला कमळाकडं बटन दाबायचं नाही तर 2100 बंद होणार आणि आपला भाकरी तुकडा भी बंद होणार. अरे हे म्हणत आहेत गावगाड्यातल्या मायमौलीला का दिलं? अरे महाराष्ट्रामध्ये असा एकमेव मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले 2014 ला, की ज्यानं दवाखाना काढला नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, कारखाना काढला नाही, सूतगिरण काढली नाही, त्या माणसानं डांबर खाल्लं नाही, मुरुम खाल्ला नाही, एकमेव या राज्याला मुख्यमंत्री असा झाला
की त्यांना सगळी तिजोरी गावगाड्यासाठी रिकामी केली, गावगाड्यासाठी रिकामी केली। आपल्या घरात गाय असतिया तस राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे, गाय। आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस वाले असतील, याने देवेंद्रजीला का घेरलं माहित आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, त्या गायची जी कास आहे त्या कासला चार थाना इत, या अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थानातलं दूध आपूनच हाणायचं। देवेंद्रजी काय म्हणले, चारीवी थान ही वासराची जायत, मी सगळं दूध वासरालाच देणार। मग पवार साहेबाला नववा महिना लागला, कळा सुटल्या। ते म्हणलं माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाचं? अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्यांनी कारखानं हाणलं, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल। एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतया मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे। कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?